इनरव्हिल क्लब ऑफ न्यू पनवेलचा पदग्रहण सोहळा शनिवारी संपन्न झाला. या सोहळ्यात 2023-24 साठी क्लबच्या अध्यक्षपदाची धुरा शिल्पा राजपूत यांनी तर क्लब सचिवपदाची धुरा संपदा बापट यांनी स्वीकारली. खांदा कॉलनी येथील साईनंदन बँक्वेट हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून 5 डिस्ट्रिक्ट चेअरमन संतोष सिंग आणि माजी नगरसेविका रुचिता लोंढे उपस्थित होते. यावेळी इनरव्हिल क्लब ऑफ न्यू पनवेलच्या मावळत्या अध्यक्षा अनुराधा शुक्ला यांनी अध्यक्षपदाची धुरा शिल्पा राजपूत यांच्याकडे सोपविली. यावेळी क्लबच्या अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जाहीर झालेल्या नूतन कार्यकारिणीमध्ये क्लब अध्यक्षपदी शिल्पा राजपूत, सचिवपदी संपदा बापट, उपाध्यक्षपदी स्नेहा पवार, खजिनदार मोना जेठवा, ISO रश्मी वारिया, एडिटर सोनम पटेल यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. या कार्यक्रमादरम्यान 10वी व 12वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला क्लब सदस्य व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. जेव्हा ताई मला भेटायला आली तेव्हा तिने मला सांगितलं की आमचं नवीन एक वर्षाची टीम नवीन तयार होणार आहे आणि त्याचे प्रेसिडेंट म्हणून मी हा कार्यभार स्वीकारणार आहे पुढच्या एक वर्षासाठी. त्यावेळेला माझं तिच्याशी असं बोलणं झालं की जर पनवेल शहराच्या आणि पनवेल पूर्ण तालुक्याच्या विकासासाठी जर कुठली तरी टीम कार्यरत होणार असेल तर त्याच्यामध्ये नाही म्हणण्यासारखं मला काहीच नाही. आपल्या पनवेलचे कार्यसम्राट आमदार माननीय प्रशांतदा ठाकूर यांनी पनवेल शहराच्या विकासासाठी एकही जागा रिकामी ठेवलेली नाही आहे आणि तुमचा आणि तुमच्या पूर्ण टीमचा एवढाच हातभार आपल्या पनवेलच्या विकासासाठी लागेल आणि त्याला लागणारं 100% सहकार्य हे माझ्याकडून आणि माझ्या संपूर्ण संघटनेकडून होईल असा विश्वास मी तुम्हाला इथे देते. आणि मागच्या गेल्या एका वर्षाच्या टेन्युअरमध्ये आपल्या एक्स प्रेसिडेंट अनुराधा मॅडम यांनी चांगलं काम केलं असेलच पण याच्या पुढचं जो कार्यभार स्वीकारला आहे अशा शिल्पाताई तिच्या पूर्ण एक वर्षाच्या कार्यकाळामध्ये खूप चांगलं काम करतील आणि तुम्ही सगळ्याजणीच त्यांच्या पाठीशी उभ्या आहात आणि तुमच्याकडून खूप चांगलं समाज उपयोगाचं काम घडो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. तुम्हा सगळ्यांना पुढच्या एक वर्षाच्या कार्यकाळासाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि माझ्याकडून लागणारं 100% सहकार्य तुम्हाला देते अशी ग्वाही देते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.